मित्र हो जय भीम। मी ॲडव्होकेट बी एम गायकवाड नांदेड कोटामध्ये गेल्या 12 वर्षापासून वकिली व्यवसाय करतो आणि सध्या वकिलांनी भारत सरकारची मान्यताप्राप्त नोटरी आहे, नोटरीचा देखील व्यवसाय करतो। त्यापूर्वी मित्र हो मी बामसेफचा प्रांत अध्यक्ष म्हणून वर्किंग केलेली आहे। जेव्हा मी प्रांत अध्यक्ष होतो त्यावेळेस मान्यवर कांशीराम देखील त्या बामसेफचे संस्थापक अध्यक्ष होते। त्यांच्यासोबत देखील मी जवळपास बराच कालावधी मान्यवर कांशीरामसोबत सामाजिक चळवळीमध्ये घातलेला आहे। सामाजिक चळवळ चालवत असताना ज्या बामसेफमध्ये आमचे कॅडर होत होते त्या कॅडरमध्ये वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात खाली अवेकनिंग करण्याचा कर्मचाऱ्यांचा एक संच होता। त्या कर्मचारी संचाच्या माध्यमातून बामसेफची मुवमेंट महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये मान्यवर कांशीरामनी ही मुवमेंट नॉन रजिस्टर्ड म्हणून चालवली। दरम्यानच्या पिरियडमध्ये ह्या मुवमेंटमधून आम्हाला एक टीचिंग दिल्या जात होती, ती म्हणजे भारतामधली जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था ह्या व्यवस्थेमध्ये ही व्यवस्था बहुजनासाठी तारक आहे की मारक आहे ह्या विषयावर खूप मोठं चिंतन मनन करून आम्हाला शिकवणी दिल्या जात होती। परंतु आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही शिकत गेलो त्या ज्या वेळेस आम्ही प्रशिक्षणमध्ये काही गोष्टी आम्हाला मूलभूत नॉलेज मिळालं तेव्हा आम्हाला खरोखरच बुद्धाची मुवमेंट देखील आमच्या लक्षात आली। बुद्धाची मुवमेंट अशी होती मित्रांनो, बुद्ध पहिल्यांदा ह्या जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला आणि त्यांचं मूल्य होतं बुद्धांचं बहुजन हिताय बहुजन सुखाय। बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या माध्यमातून बुद्धांनी वर्णव्यवस्थेवर खूप मोठा आघात म्हणजे हल्ला केला आणि ही गोष्ट मनुवादी लोकांना पटली नाही। कालांतराने बुद्धाला देखील मनुवादी संस्कृतीनं संपवण्याचा प्रयत्न केला। तदनंतर ह्या मोमेंटला पुढे आणण्याचं काम संत पुढे आले। संत कबीर तर देवावरच आघात केला, ते म्हणजे कसा की ह्या देशामधील ही खुली कल्पना मनुवाद्यांनी आणलेली आहे जाती व्यवस्थेच्या माध्यमातून, जातीप्रमाणे देवाची उत्पत्ती केली म्हणून कबीरांनी एक श्लोक सांगितलेला आहे, त्यांचं एक मूल्य सांगितलेलं आहे। कबीर म्हणतो, पत्थर पूजे मिले भगवान मै पूजू पहाड। एका दगडाची पूजा केल्यानंतर जर ईश्वर भेटत असेल तर मी माळावरल्या सगळ्याच दगडाची पूजा करतो, असं कबीरानं समाजव्यवस्थेमध्ये एक सिद्धांत मांडला आणि भोजन वर्गांना देवाधर्मापासून अलिप्त करून करण्याचा आणि मनुवादी संस्कृती विरुद्ध बंड करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। तदनंतर कबीर देखील संपले। नंतर 1827 पासून फुलेंनी सामाजिक व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्याचा त्यांच्या सत्यशोधक चळवळीमधून खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। फुलेंनी सत्यशोधक चळवळ चालित असताना फुलेंना देखील खूप मोठा त्रास सहन करावा लागला आणि फुलेंना
एका वरातीमधून ब्राह्मणांनी गच्ची धरून बाहेर हाकाललं. फुले घरी आले, दसदसा लढायला लागले. आणि जेव्हा दसदसा लढायला लावून फुलेंनी काय केलं तर मित्रांनो, फुलेंच्या लक्षामध्ये गोष्ट आली की इथली वर्णव्यवस्था हे एक कारण आहे. मला सन्मानपूर्वक वरातीमधून मी जात असताना मला ढकललं, बाहेर काढलं, याचं मूळ कारण म्हणजे इथली व्यवस्था आहे. म्हणून मी व्यवस्था एकटा माणूस उद्ध्वस्त करू शकत नाही हे फुलेंच्या डोक्यामध्ये विचार आला आणि त्याच्या पाठीमागचा बेज फुलेंनी ओळखला की बहुजन वर्ग हा अज्ञान आहे. म्हणून हे अज्ञाच्या अज्ञान असलेल्या बहुजन वर्गासाठी फुलेंनी शाळेची सुरुवात केली. आणि फुले हे ब्राह्मणवादी व्यवस्थेविरुद्ध फार मोठा संघर्ष केला. त्याला त्यांची पत्नी माता सावित्री जोशीने देखील मदत केलेली आहे. फुलेंची मुवमेंट चालू असताना फुले हे जाती व्यवस्थेच्या विरोधात फार मोठा बंड केला हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे. परंतु तो बंड कशासाठी केला फुलेंनी हीच गोष्ट तुम्ही मनामध्ये घेतलेली नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी फुलेंचं अनालिसिस करून बाबासाहेबांची मुवमेंट पुढे आली. फुलेंचा अंत 1890 ला झाला. निसर्गाने बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला घातला. जेव्हा बाबासाहेब 91 पासून ते 16 म्हणजे त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत बाबासाहेब व्यवस्थेचेच गुलाम होते. आणि जेव्हा बाबासाहेबाला 1916 नंतर या व्यवस्थेचे चटके जसे जसे लागायला लागले तेव्हा बाबासाहेब चिंतनामध्ये जात होते. आणि बाबासाहेब उच्च शिक्षण इकडे तिकडे करून जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा हा दलित वर्ग बाबासाहेबांच्या जवळ यायला देखील तयार नव्हता. तेव्हा बाबासाहेबांनी हा वर्ग माझ्याजवळ काय येत नाही याचं चिंतन केलं. आणि चिंतन करून मनन करून बाबासाहेबांनी एक वर्तपत्रास सुरुवात केली. माझा समाज हा मुक्का आहे, त्याला बोलका कसा केला पाहिजे ह्यासाठी त्यांनी एक मूकपत्र चालवलं. त्या मूकपत्राचं नाव आहे मूकनायक. मूकनायकमधून बाबासाहेब स्वतःचे पैसे घालून मूकनायकाचे पेपर काढून घरोघर जाऊन देऊन माणसांना बोलायला शिकवलं. आणि जेव्हा मूकनायकाचे वृत्तपत्र ऐकून हा समाज म्हणजे दलित समाज जसा जसा बाबासाहेबांसोबत जवळ यायला लागला, न बोलताच जवळ येऊ लागला, तेव्हा बाबासाहेबांना आपलं हेरलं की बाबा हा दलित वर्ग आता थोडासा बोलायला लागला, माझ्याजवळ यायला लागला. म्हणून बाबासाहेबांनी त्याचं टायटल बदललं पुन्हा दुसरं. त्याचं नाव बहिष्कृत भारत नावाचं एक मुखपत्र पुन्हा बाजारात आणलं. ते बहिष्कृत भारत देखील बाबासाहेबांनी आपल्या आयातीमध्येच निर्माण केलं, चालवलं, स्वतःच्या पैशानं चालवलं आणि घरोघर जाऊन ते बहिष्कृत भारत दिला. नंतर ते बहिष्कृत भारतामधून वाचायला लागले बाबासाहेबांचे विचार. जेव्हा आत्मसात करू लागले विचार वाचून तेव्हा वाटलं यांना की बाबासाहेब खरोखरच आमच्यासाठी फार मोठे योगदान आहेत आणि चांगले विचार मांडतात. म्हणून बाबासाहेबाकडे जनतेचा दलितांचा फार ओघ जवळ आला. आणि जसंही माणसं जवळ यायला लागले, अधिक प्रमाणात माणसं जवळ आले, तेव्हा बाबासाहेबांना बहिष्कृत भारताचं देखील टायटल बदललं आणि जनता नावाचं एक मासिक सुरू केलं. जनतेमधून बाबासाहेबांनी तुम्ही जनता आहात, भारताची जनता आहात, तुम्ही गुलाम नाही, व्यवस्थेचे गुलाम नाही, तुम्ही स्वाभिमानी लोक आहात ही गोष्ट जेव्हा बाजारामध्ये बाबासाहेबांनी आणली जनता ह्या वृत्तपत्रामधून तेव्हा लोकांना कळालं की बाबा खरोखरच आपण या भारताचे स्वाभिमानी जनता आहोत. आणि जेव्हा स्वाभिमानी जनता स्वाभिमान जेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्यामध्ये जाज्वल नावाचा स्वाभिमान तयार केला वृत्तपत्रामधून तेव्हा बाबासाहेबांना असं वाटलं की माझा समाज आता फार विद्वान झाला, चांगला झाला, त्यांनी समजदार झाले. म्हणून त्या
माध्यमातून बाबासाहेब जनता देखील हे वृत्तपत्र बंद केलं आणि त्यामध्ये प्रबुद्ध भारत नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. जेव्हा प्रबुद्ध भारत नावाचं वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा बाबासाहेबांनी जनतेला असं पटवून टाकलं की तुम्ही भारताचे प्रबुद्ध आहात आणि प्रबुद्ध आहात म्हणून तुम्ही आज भारताचे गुलाम नाही आहात म्हणून तुम्ही प्रबुद्ध आहात. अशा माध्यमातून बाबासाहेबांनी जनतेला अवेकनिंग करून जनतेमध्ये एक ह्युमॅनिटी तयार करून बाबासाहेबांनी नंतर पक्षाकडे वळले आणि काही पक्ष निर्माण केले आणि काही पक्ष निर्माण करून काही खासदार आणि आमदार याच्यामध्ये बाबासाहेबांनी आणले. भारतामध्ये दाखवून दिलं की या देशामध्ये जर वर्णव्यवस्था उद्ध्वस्त करायची असेल तर पॉलिटिकल शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. जोपर्यंत सोशल अवेकनिंग होत नाही तोपर्यंत पॉलिटिकल अवेकनिंग होत नाही हे बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये हेरलं. आणि हे बाबासाहेबाला जेव्हा मिशनरी शब्द कळाले तेव्हा बाबासाहेबांनी राजकीय पक्ष प्लस सोशल पक्ष सोशल अवेकनिंग हे सायमेस्टरली दोन्ही बी चालवलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं. जेव्हा यश आलं तेव्हा बाबासाहेब सांगले जनतेला की जा तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला राजकीय जमात बनवायची आहे. तेव्हा राजकीय जमात बनली तर तुमचे हित तुम्ही स्वतःच सोडू शकता असं बाबासाहेबचं एक स्वप्न होतं. म्हणून बाबासाहेबांनी फार मोठा मूल्यवान कोटेशन जनतेसमोर दिलं आणि जनता देखील बाबासाहेबांच्या विचाराने त्या काळातली जनता बाबासाहेबांच्या विचारानं खूप मोठी पुढी आली. वर्गही पुढी आला. बाबासाहेबांनी त्यांच्या आयातीमध्ये काही बॅरिस्टर बी बनवले. एक बॅरिस्टर मी कमी पडतो म्हणून बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या पैशातून काही बॅरिस्टरी लोक देखील तयार केले. ते बॅरिस्टर भारतामध्ये येऊन बाबासाहेबांच्या विचाराचं काम न केल्यामुळे बाबासाहेबांना त्याचा खंत वाटला. फार मोठं दुःख झालं. म्हणून बाबासाहेबांनी 18 मार्च 1956 या इंटलेक्च्युअल लोकांची बैठक घेऊन त्यामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या समोर ढसढसा रडून असे म्हणाले की बाबा हीन पडे लुके लोगोने मुझे धोका दिया. तर हे धोका देण्याचं कारण काय होतं हे आजपर्यंतचा सुशिक्षित वर्ग देखील विचार केलेला नाही. बाबासाहेबांच्या विचारावर सुपरक्लासवर क्लासवन खासदार आमदार मंत्री हे सगळे घटक पक्षामध्ये जाऊन आपली आपली चूल मांडून आपला आपला व्यवहार सुरू केला. ही बाब जेव्हा बाजारामध्ये समाजामध्ये जेव्हा निर्माण झाली बाबासाहेबांनी बाबासाहेबाचा 6 डिसेंबर 1956 अंत झाला. खूप मोठा जनसमूह जमला आणि बाबासाहेबांची मुवमेंट खिळखिळ झाली. तदनंतर कोणीच या मुवमेंटमध्ये काम करायला तयार झालं नाही आणि बाबासाहेबांना मरण्यापूर्वी एक RPI नावाची संकल्पना तयार केली होती. ती RPIच्या संकल्पनेमध्ये बाबासाहेबांनी हत्ती त्या पक्षाची निशाणी तयार केली होती. परंतु हत्ती आणि रिपब्लिकन पक्षाची निशाणी ही हत्ती ही समाजाला दिली आणि बाबासाहेब जेव्हा त्यांच्या आहतीमध्ये हा पक्ष चालला नाही आणि ते निर्माण बी झाला नव्हता आणि बाबासाहेबांच्या आहतीनंतर दादासाहेब गायकवाड रूपवते ह्या अनेक लोकांनी त्या पक्षाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. तदनंतर यांच्याही मनामध्ये खोट निर्माण झाली. त्यांची अभिलाषा वाढली आणि यांच्यामध्ये स्वार्थ निर्माण झाला. यांनी ही मुवमेंट बंद केली आणि हे सगळेच लोक बाबासाहेबांच्या आहतीच्या नंतर म्हणजे बाबासाहेबांच्या मृत्यूच्या नंतर हे लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपली चूल मांडून घेऊन आपले स्वार्थी नेतृत्व करून अल्पसंतुष्ट बनत गेले. पैसे कमीत गेले. परत त्यांनी त्याच ठिकाणी काँग्रेसमध्येच काम करून ते बहुजनाचं काही हिताचं काम केलेले नाहीत. म्हणून बाबासाहेबांच्या विचाराचं काम आत्ता जे बरेच दिवसापासून 1956, 1957, 1958, 1959, 1960 हे बंदच झालं आणि नंतर कोणी RPI चालवला. RPIमध्ये खूप मोठे वांदे झाले आणि RPIचे तुकडे झाले. RPI बंद झाला. जेव्हा मान्यवर कांशीराम डिफेन्समध्ये सर्व्हिस राहिले बाबासाहेबांच्या नंतर मान्यवर कांशीराम त्यांची बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये कांशीरामनी आणि DK खापर्डेनी झुकून दिलं आणि त्याच्यामध्ये काय केलं यांनी 14
नाही 6 डिसेंबर 1978 बामशेप नावाची एक संघटन तयार केलं आणि त्या बामशेप नावाच्या संघटनेमधून भारतामधल्या कर्मचाऱ्यांची एक विंग तयार केली आणि त्या विंग तयार करून आरएसएसच्या विरोधात ही मुवमेंट चालवली. कांशीरामनी बाबा भारतामधले लोक बाबासाहेबांचं काम करत नसलेले पाहून मान्यवर कांशीरामनी बामशेपची निर्मिती केली आणि बामशेपच्या निर्मितीच्या माध्यमातून इंटेलेक्च्युअल लोकांकडून त्यांनी वेळ घेतला, पैसा घेतला आणि मुवमेंट उभा केली. ह्या मुवमेंटला जे साधन लागतात त्या साधनाचा त्यांनी इतंभूत निर्माण केलं साधन, त्या साधनाच्या माध्यमातून मान्यवर कांशीरामनी 78 ते 1986 पर्यंत बामशेपमध्ये सोशल अवेकनिंग आणली आणि 86 नंतर मान्यवर कांशीरामनी बहुजन समाज पार्टीला म्हणजे 14 एप्रिल 1984 निर्माण करून ते पॉलिटिकलमध्ये काम करायला लागले आणि बामशेपमध्ये बाकी अनेक लोक कामाला लागले. परंतु मान्यवर कांशीरामला बामशेपच्या लोकांनी परत मदत केली नाही. कांशीरामनी जी मुवमेंट चालवली त्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये बहिणजी सारख्या लेडीजला पुढे आणून 3-3 वेळेस मुख्यमंत्री बनवलं आणि भारतामधले म्हणजे महाराष्ट्रामधले सनातनी बाबासाहेबांचे अनुयायी असो किंवा बाबासाहेबांचे नातू पंतू जे कोणी असतील ती देखील कांशीरामला मदत केलेली नाही. आणि बहुजन वर्ग BSP पासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. काही लोक तिकडे काम केले बहुजन समाज पार्टीमध्ये आणि काही लोक RPI वेगवेगळ्या संघटना काढली आणि अनेक संघटना भारतामध्ये आज एकाच जातीवर्गाची संघटना भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 252-230 जवळपास हे एकाच जातीचे संघटन निर्माण झालं आणि त्याच जातीचा आदर्श घेऊन दुसरी जात देखील तशीच मिरिटमध्ये आली, त्यांनी देखील संघटना तयार करून पीताला पक्ष हे सगळे लोक संघटना तयार करून काँग्रेस कोणी BJP कोणी शिवसेनेमध्ये काम करतात परंतु बाबासाहेबांच्या विचारच्या पक्षामध्ये काम करत नाहीत. त्यामुळे मला जे टॉपिक दिला आहे तो टॉपिक असा होता जे महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजनी मला वास्तविक पाहता जो टॉपिक दिला होता तो टॉपिक असा आहे आंबेडकरी चळवळ व युवकाची भूमिका. हा अतिशय मोलाचा विषय होता आणि अतिशय मोलाचा विषय आहे म्हणून या विषयाला मी टच करण्यासाठी इथपर्यंत माझी जे विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. मित्रांनो, युवक तर आज दिशाहीन आहे. जे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये जे काही इंटेलेक्च्युअल लोक होतं तेही काम केले नाहीत, समाज व्यवस्थेमध्ये विरोध बंड केले नाहीत, उलट आपल्या आपली पोट भरवण्याचा धंदा सुरू केला. त्यामुळे युवकासमोर आज मोठे आव्हान आहे. मान्यवर कांशीरामनी जे मुवमेंट चालवली त्याकडे भी ह्या लोकांनी काम केलं नाही. त्यामुळे आज युवकासमोर अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ते म्हणजे असे युवक दिशाहीन आहेत. आजचे समाजामधले वर्णव्यवस्थेमधले हिंदुइझम व्यवस्थेमधले फुल्यानी आंबेडकरी विजमच्या माध्यमातून फुल्यानी आंबेडकरच्या इझमच्या माध्यमातून फार मोठा संघर्ष चालू केला. परंतु फुल्यानी आंबेडकर इझममध्ये आजचा युवक जास्त झुकलेला दिसून येत नाही. जे काही झुकून येतो ते हिंदुइझमच्या व्यवस्थेमध्ये झुकून आलेला दिसून येतो. त्यामुळे आपल्या दलितांचं आपल्या बहुजन वर्गांचं अतिशय पुढे चालून हानी होते की काय याची मला भीती वाटत आहे. मित्र हो, जे चळवळ आज युवकांच्या हातात जायला पाहिजे, फुल्यानी आंबेडकर चळवळ ही युवकाच्या हातात जाऊन आज आमची सत्ता भारतामध्ये आली पाहिजे आणि ती सत्ता निर्माण करून आम्ही भारतीय घटना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु तसं होत असलेले मला दिसत नाही आहे. आज युवकासमोर असे आव्हान आहेत. जर आजचा वर्ग युवक जर पुढे जर घटक पक्षामध्ये काम करू लागला, समाज व्यवस्थे विरुद्ध बंड न करता हिंदुइझमला पोषक काम करत असेल तर आपली आपल्याला पुढचेच दिवस गळ्यात मडक आणि कमरेला झाडू हे आल्याशिवाय
राहणार नाही असं माझं मत आहे। कारण ही गोष्ट अशी आहे, आजचा वर्ग खूप शिकला, आज टेक्निकली झाले, कॉम्प्युटर झाले, कॉम्प्युटरमध्ये पोर खूप मोठे हुशार होऊ लागले, परंतु सोशल मुवमेंटमध्ये कोणी काम करायला तयार नाही। याचा बेसिकली कारण एक आहे, पूर्वीचा इंटेलेक्च्युअल वर्ग, पूर्वीचा शिकला सवरलेला डॉक्टर, इंजिनियर, वकील, ज्याच्यावर बाबासाहेबांनी विश्वास ठेवून जे त्यांच्यावर जिम्मेदारी दिली होती ती जिम्मेदारी पे न केल्यामुळे, त्यांनी सोशल काम न केल्यामुळे, पे बॅक टू सोसायटीकडे यांचं लक्ष नसल्यामुळे आजचा युवक फार मोठा वेगवेगळ्या लाईनला लागलेला आहे। या युवकाला जर आपल्याला एकत्र आणायचं असेल तर मुवमेंटमधली सगळे लोक एकत्र आले पाहिजेत, आणि हा युवक वर्ग देखील ज्या बहुजन समाजामध्ये संघटना निर्माण करून गल्लीबोळीमध्ये जे राष्ट्रीय प्रेसिडेंट झालेले आहेत यांना एकत्र आणून बाबासाहेबांची हत्ती आणि निळा झेंडा हे दोनच सिम्बॉल आपल्याला भारतामध्ये देऊन आपल्याला विजय करून घ्यावा लागेल, तेव्हाच हा युवक त्याचं जीवन भविष्य चांगलं होईल, अन्यथा होणार नाही असं मला वाटते। मी ह्याच ठिकाणी इथे थांबतो। मला महाराष्ट्राचे महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजचे जे काही मला बोलण्याची संधी दिली त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो। आपण सर्वांनी मला ऐकलात तर आपलं देखील मी आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भारत। मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजने आपल्या प्रेस मीडियातून येणाऱ्या बाबासाहेबांच्या 131व्या जयंती निमित्ताने वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळ्या व्यक्तीकडून त्याचे प्रबोधनात्मक विषय घेऊन तो प्रकार म्हणजे विषय घेऊन त्यांनी मान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यापैकीच मला एक विषय देण्यात आला, बाबासाहेबांच्या 131व्या जयंती निमित्ताने युवकासंदर्भात, युवक वर्ग हा शिकून सवरून फक्त आपल्या पोट भरण्याच्या मार्गामध्ये लागू नये, सोशल मुवमेंटमध्ये पे बॅक टू सोसायटीकडे काम करावं असं त्यांचा फार मोठा उदात हेतू आहे ब्रेकिंग न्यूजचा। म्हणून त्यांनी मला जे टॉपिक दिला, आंबेडकरी चळवळ व युवकासमोरील आव्हाने, या टॉपिक दिल्याबद्दल, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या चॅनलच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि उद्या येणाऱ्या 101 बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने मी आपण आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो। जय भीम। मॅट्रिक नव्हत कुणी येशी घेऊन आली भीमाची लेखणी, असं अमृताचं पान, असं अमृताचं पान माझ्या भीमाने केलं।